एकफळ गावातील युवकांनो लग्नाची स्थळे शोधून ठेवा, अडथळे झाले दूर, लवकरच रस्ता करणार आमदार पुंडकर यांची ग्वाही. जिल्हा प्रतिनिधी सुरेश देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार शेगाव तालुक्यातील एकफळ गावातील नागरिक मागील वर्षापासून रस्त्याअभावी नरक यातना भोगत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा सामाजिक विषय म्हणजे या गावाला रस्ता नसल्यानं येथील मुलांची लग्नही रखडलेली आहे. हे वाचवाडी चित्र काल UCN न्यूजने दाखवलं होतं. यावर सकारात्मक विचार करत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश पुंडकर यांनी समोर येऊन या रस्त्याबाबतची माहिती देत या गावातील अविवाहित मुलांनी लग्नाची स्थळं शोधून ठेवावीत, लवकरच हा रस्ता आपण पूर्ण करून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खामगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या व शेगाव तालुक्यातील एकफळ येथील गावकऱ्यांची व्यथा मागील 2 दिवसापासून विविध माध्यमांच्या द्वारे राज्य स्तरावर नव्हे तर देश स्तरावर पोहोचली. यामुळे प्रशासन खळबळून जागी झाली आणि काल तहसीलदारांसह विविध विभागातील अधिकारी त्या गावात पोहोचून गावकऱ्यांचे दुःख समजून घेतलं, त्यांच्या समस्या समजून घेतल्या व तसे अहवाल वरिष्ठांकडे पाठवले. दुसरीकडे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश पुंडकर यांनी या गावातील त्यांच्या रस्त्यांसाठी केलेले प्रयत्न त्यामध्ये मिळालेले यश या सावधचे पुरावेच पत्रकारांसमोर मांडले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकफळ ते आळसणा हा मार्ग जिल्हा मार्ग क्रमांक 7 मधील उर्वरित 800 मीटरची लांबी ही भूसंपादना अभावी आतापर्यंत होऊ शकली नाही. याबाबत आम्हापण सतत पाठपुरावा केलेला असून त्याबाबत अनेक वेळा संबंधितांशी चर्चा देखील केली, परंतु भूसंपादनासाठी निधी नसल्यामुळे सदरचा रस्ता रखडला होता. परंतु राज्यात भाजपा युतीची सरकार आल्याबरोबर सदरचा रस्ता ऑगस्ट 2022 पहिल्याच अधिवेशनात मंजूर करून घेतला, तर एकफळ ते आळसणा रस्ता हा स्वर्गीय भाऊसाहेब पुंडकर असताना 6 वर्षाआधी जिल्हा नियोजन समिती बुलढाणा यामधून 40 लाख रुपये निधी देऊन मंजूर करण्यात आला होता. परंतु सदर रस्ता करण्यासाठी जेवढी जागा लागणार होती त्याचे दानपत्र संबंधित शेतकऱ्यांकडून न मिळाल्यानं सदर रस्ता होऊ शकला नव्हता. उपरोक्त रस्ता हा 800 मीटर लांबीचा भूसंपादना अभावी पूर्ण होऊ शकला नाही. रस्त्यालगत असणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्यासाठी सुरुवातीपासून विरोध दर्शवून सहमती नसल्याचं सांगितलं होतं. ऑगस्ट 2022 पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सदर रस्ता भूसंपादनासह मंजूर झाला असून रस्त्यासाठी 3.5 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे. सदरचा रस्ता मंजूर झाल्याबरोबर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना तात्काळ भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून खरेदीची प्रक्रिया करून रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. त्यामुळे एकफळ ते आळसणा हा रस्ता लवकरच पूर्ण होणार असून विद्यार्थिनींनी तसेच गावकऱ्यांना स्वातंत्र्य काळापासून होत असलेल्या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका होणार आहे असल्याचं यावेळी आमदार ऍडव्होकेट आकाश पुंडकर म्हणाले. या गावातील अविवाहित मुलांनी लग्नाची स्थळे शोधून ठेवावी, लवकरच हा रस्ता आपण पूर्ण करून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.